जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली परी इलेवन संघ विपक्ष आपण पाहू शकता आई सध्या क्रिकेट संघ स्वर्गीय आपण शिवाजी दासला क्रिकेट संघ खांबाल पाटीपलेचा संघ आपण पाहू शकता अतिशय चांगला संघ। चला पंच देखील मैदानात जायचंय। पोरजी कैलास पोरजी कुठे आहेत? कैलास पोरजी जरा चला लवकर आपण कुठे असाल तर साईशद आपण बद्दल स्वर्गीय शिवाजी असेलार क्रिकेट संघ खंबाल प्रॉपर्टी प्लस संघ आपण बॅटिंग करतो। टॉस गमावलाय नाही इथून आता चांगली बॅटिंग करायला दोन सलामीचे बॅटर आपण पाहू शकता। या वेळेला एका बाजूला जर बघितलं तर मनोज दुसऱ्या बाजूला संतोष ड्रिल करून पाहतात की कोणती बॅट आपल्या हातात योग्य वाटणार आहे आणि योग्य पर्यायी बॅट निवडले डबल ए। दीपू जरा लवकर याचा दीपेश दीपेश जरा आमच्या समर्जन कक्षामध्ये या। रमेश जरा दोन मिनिटं थांबायचं आपण मॅच चालू करू नका। दीपू इकबाल तेली जरा एक मिनिट आमच्या समर्जन कक्षामध्ये या। इकबाल तेली इकबाल दादा एक मिनिट जरा गुणलेखन करा करा। अशोक पाटील आपण थोडंसं गेले आहेत भोजन करण्यासाठी। नाही इकबाल तेली आम्ही आवाज दिल्यावर कधी तयार असतात। नम्रतेने बोलवा नम्रतेने माणूस येतो। नाही आदेश नाही विनंती आहे इकबाल दादा आमची नेहमी विनंती असते। मॅच चालू झाली नाही त्यामुळे लगेच जा आपण एक मिनिट थांबा। कैलास फौजी आल्यात चला सामना चालू कर एक मिनिट। रमेश जरा एक मिनिट बॅटर आहे आपण पहिले तर या वेळेला संतोष साळवी नो स्ट्राईकला आहे आपण तर मनोज सामना सुरू होतो। नवनाथ पहिला चेंडू पूल करायचा तर या वेळेला क्षेत्ररक्षक येतो मिडाल वरून आपण संघनायक निलेश येतोय थोडासा वेळ घेतो आणि खातं उघडलं जातंय। नवनाथ स्विच केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉनला एकच धावेल। मनोज आज बघा आपण सातत्याने बघितलं तर चांगली बॅटिंग करतायत लवकर बॅटर आहे त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण देखील तसा प्रकारे सजवलं होतं। नवनाथ संतोष चांगला चेंडू होता या वेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये मिडॉन चेंडू चालला लॉंगॉनला जेपर्यंत चेंडू फीड होईल गुड थ्रो आणि काय चाललंय मैदानावरती आपण बघितलं धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकतो याला तीन नवनाथ पुन्हा गोलंदाजी मार्कवर हा चेंडू खूप चांगला होता गती परिवर्तन होता इथे शक्यता आहे विकेटची बॅटर बाद संवाद मधला सह काढला वाद झाला आणि मनोज सारखा बॅटर धावबाद झाला काही गरज नव्हती मित्र म्हणेल।
एक कॉर्डिनेशन झालं नव्हतं. तीन धावसा कधी पहिला बॅटर बाद झाला आहे. महत्त्वाची लढत आहे, त्यानंतर मॅच असेल. आपण होतोय चिकनगर 40+ विपक्ष देसाई 40+. अजून एक खूप चांगली मॅच बघायला मिळेल आपल्याला. जो संघ आपण मित्र पुढे सरकेल उद्यासाठी आपण आता सेमीफायनलसाठी, तो त्या संघाने उद्या यायचं आहे 4 आपण आता 3 वाजता. त्यामुळे आज जो संघ निघेल त्याने 3 वाजता यायचं उद्या. कना साळुंके, कना साळुंके देखील गुणलेखन करत आहेत. इकबाल तेली देखील आमचे खूप चांगले गुणलेखक आहेत, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. एक मोठी जबाबदारी असते गुणलेखन करणं. म्हणजे क्लास 4G देखील सज्ज होतात. 9 राईट आर्म ओर तिकडे मार्गदर्शक क्लास. आ चेंडू सुरेख फटका बघायला मिळाला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथून, लॉंग रन वेगाने आले सुरेश. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संख्या धावपळ करते आपण पाहू शकता या वेळेला. 5 धावा आपण पाहू शकता या वेळेला. 5 धावा धावपळ करते लागलेत. 1 to go. बघा रमेशने लगेच आम्हाला खून केली. बळबळ एकच चेंडू आहे ना, तर हे तुमच्यावरती जबाबदारी. जबाबदारीने लगेच आम्हाला विचारलं देखील. आणि 9 आपण मध्ये काना साळून केली. आम्हाला सांगितलं इकबाल, त्यांनी सांगितलं की एक चेंडू बाकी बळूपडी. 9 चांगली गोलंदाजी करतो शाखेला संतोष. चांगला चेंडू होता, यॉक चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि काय षटक आतळलंय. 9 गोलंदाजीवर एक टाळ्या होऊन जाते. जरा एकदा 5 धावा दिल्यात आणि एक सांघिक यश देखील मिळालंय. पाच धावा धावफल करते. आता पाहिजे विकी शिलार मैदानावर आलाय 3 क्रमांकावरती. गुणवत्ता प्रचंड या बॅटरकडे. अष्टपैलू खेळू गुणवत्ता ठासून ठासून भरले. आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे जर इथून विजय संपादन करत असेल तर. कारण दोन्ही संघ ना ताकदवान आहेत, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. गोलंदाजी मार्कवर सुरेश येतोय. भरपूर वर्ष क्रिकेट खेळाय रेग्युलर. आता 40+ माध्यमातून पुन्हा एकदा मैदानावर आलाय. 9 साळुंकेने काय षटक हाताळलं. लाजवाब गोलंदाजी. ₹2022 पारिश्रमिक आले आपण होते गोरख मामांकडून. 3 षटकारासाठी कंबालपाड्याच्या बॅटरसाठी चेंडू चाललाय मिड विकेटला. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या मला. 6 बघा हाईट चेक करायचे, हाईट चेक करायचे. लालचंद नाही इकबाल तेली. आपण मित्र जर पंचांना काहीतरी वाटलं, पंचांना सांगितलं असेल, त्यामुळे पंचांनी बघितलं लगेच सांगितलंय. कारण का जी शंका झालंय ना निर्माण, तिचं विवरण होणं फार गरजेचं आहे. विकीशला काहीतरी बातचीत करताय. फेअर डिलिव्हरी दवसंख्या दाखवत. 6 नाही कनाडा आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तिचा वापर देखील करणं फार गरजेचं आहे. सुरेश राईट आर्म ओर तिकडे मार्गदर्शक टाकला संतोष. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. 9 साळुंके वेगाने आले त्यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला म्हणते गुट्रो. मग 1 बाउन्सने चेंडू फेकी करतायत, कारण त्यांना माहिती आहे दुसरी धाव जाणार नाहीये. बॅकिंग नव्हती. धाव संख्या धावपल करते आपण पाहू शकता यावेळेला. 7 धावा, 1 गडी बाद झालाय. सुरेश स्ट्रायकरला बॅटर विकी शिलार. हा चेंडू यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू नोमॅन लायसमध्ये पडतोय. 1 धाव, विकी तयार नाही आहे दुसरी धाव खेळायला. कारण विकीला माहिती आहे जरा थोडेसे पॉपिंग क्रीजच्या पुढे आले होते, पण त्यांना माहिती आहे व्यवस्थित चेंडू मिडल झाल्यानंतर. इथून आपण सिंगल जरी आल्या तरी नंतरचे 2 षटकानंतर आक्रमण करू शकतोय. जर तुम्ही अंदाज घेतला खेळपट्टीचा तर तुम्ही वेगवान धावा देखील उभारू शकता. दोन्ही बॅटर आता बातचीत करताय. धावसंख्या धावफल करते. आठ धावा आपण धावफल कधी पाहू शकतो. सुरेश हो चांगला चेंडू तर खोदून काढला डाऊन ग्राउंडच्या माध्यमातून. चेंडू चालला वाडीस लागला. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. कैलास अंडरम स्टाईलने फेकी केली जाते.
संकेत फलकती नौ धावा आपण पाहू शकता एकाच बॅटने दोन्ही बॅटर बॅटिंग करतात त्यामुळे चेंज देखील बॅट केले जाते ते कान्हा सांगे पहिला सांगायला लागायचं आता देखील सांगतात पण एकदा सांगितलं म्हणजे झालं सुरेश चांगली गोलंदाजी करतो राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला विकी शेलार आ चेंडू खूप चांगला होता बॅटरमधून चेंडूला काढलाय टाउंडी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चला मिड विकेटला मिसफील्ड झाली आणि त्याचं रूपांतर आता धावेमध्ये होतंय किती धावा मिळतात पाहिजे चौकार उपयुक्त चौकार आलाय नशिबाचा चौकार आलाय आणि इथून आता इथून सुरुवात होते का पायचा आक्रमणाला तेरा धावा दाफल करती दीपेशने देखील सांगितले जाते की वाकलन चांगला संघ आहे आणि तो कधी घुस आपण शिरू शकतो स्पर्धेमध्ये आणि तेच केलंय दीपेश पुढच्या गोलंदाजी मार्कवर सुरेश उलटाच लफ केला यावेळेला फटका खूप चांगला पॅरलल स्ट्रोक आहे सपाट फ्लॅट षटकार नितीन मगाशीत बघा चौकार जिथून आला आणि तिथून विकीने मात्र संधीचं सोनं केलंय धावसंख्या दाखल कर 19 दोन चेंडू मध्ये 10 धावा आल्या ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा सुरू झाल्यात ह्याला असतं म्हणतात क्रिकेट एकच षटक असं होतं ना की तिथे सामन्याचं पूर्णपणे चित्र पलटतं बघा बॅटची मागणी केली वाटतं सूरज बघा जरा बॅट पाहिजे तुमच्या बॅटरला मनोज जरा लवकर जा धावसंख्या धावफलकात 19 या षटकात धावा आल्यात इक्बाल तेली आम्हाला खूप चांगली माहिती आहे 14 धावा आल्यात इक्बाल तेली बघा धावा नव्हत्या दोन चेंडूमध्ये 10 धावा आल्या 19 झाल्यात 12 चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पोहोचतो वैयक्तिक पहिलं संघ तिसरं मंगेश पवार बॅट बघा चेंज केली जाते जी रेग्युलर बॅट तुम्ही वापरताना प्रॅक्टिसला तीच बॅट तुमच्या हातात बसलेली असते आणि त्याच आता विकीने आपली बॅट मागवली एक चौकार एक षटकार आलाय मंगेश पवार आमच्या समोरच्या कक्षा इन करू सायकला संतोष साळवीला आपण पाहू शकता ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग लाईक क्षेत्रक्षण मिड विकेट वाडीश आपण बघतोय लॉंग ऑन वाडीश लॉंग ऑन लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण आहे मंगेश फुलटॉज आहे ऑन साईडला फक्त वळवलाय क्षेत्रक्षक आहे कैलास करून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर आता किती धावत होतं 4-6 षटकार 25 धावा आल्यात आता बघा एक मॅच थांबली होती नितीन धावा येत नव्हती आपण एक चौकार आला आणि तिथून मात्र त्या चौकाराने संजीवनीचं काम केलंय खंबालपाडा 40+ संघासाठी आणि आता ते ताकदीने मैदानात आता प्रहार करतात पुण्याचा गोलंदाजी मार्कवर मंगेश राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क शकला संतोष हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय चेंडू चाललाय वेगाने यावेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार धावा आणि आता धावा यायला लागल्यात 4 चेंडू मध्ये काय खेळ पालटला इक्बाल तेली 5व्या 14 आपण आला एक चौकार 6व्या षटकार त्यानंतर एक षटकार आता चौकार 4 बॉलला 20 धावा आल्यात म्हणजे जिथे 9 धावा तिथे 20 धावा आपण म्हणतो आता 20 धावा 29 झाल्यात मिसफील्डचा चौकार तो कुठेतरी संजीवनीचं काम करतोय टॉनिकचं काम करतोय ह्या दोन बॅटरसाठी विकी शेलारे काहीतरी सांगतोय की चांगली बॅटिंग करतोय असंच बॅटिंग करणं कारण नो स्ट्रायकरचा बॅटर म्हणजे ना प्रमुख बॅटरसाठी आरशाचं काम करतोय तेच करतोय आता विकी चांगला चेंडू होता यावेळेला लिडिंग एज झेलची शक्यता आहे बॅटर बाद होतो यावेळेला खूप चांगला चेंडू टाकला होता स्टिकर जवळ चेंडू लागला आणि तिथे मात्र आपण शॉर्ट पॉईंट देखला बालकृष्णाने खूप चांगला झेल घेतला आहे जो आपण म्हणजे तर बॅटर आक्रमक बॅटिंग करतो संतोष साळी तो बॅट झाला तर नवीन बॅटर तर सूरज चौधरी सूरजला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे विकी सारखा जर बॅटर आहे तर तुमच्याकडे त्याला लवकर स्ट्राईकला आणणं देखील गरजेचं आहे का दोन्ही संघ काना साळू की आम्ही बघित सांगितले आहेत की ताकदवान संघ सूरज चौधरी कॅच बालकृष्णने पकडले बालकृष्ण पाटीलने गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता मंगेश साकेला सूरज चौधरी उर्फ भाऊ पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून चांगला चेंडू आणि त्याला फटका देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट सीमारशा पार
देवदानादन षटकार उर्फी चेंडू मिळाला आणि बॅटरने काही मागे पुढे बघितलं नाहीये. बघा बॉल द्यायचा आहे, बॉल खूप लांब गेलाय. स्वयंसेवक आहेत का तिथे? आहेत आहेत. आलाय बॉल, धन्यवाद. नाही आमच्या मनातलंच होतं की पडद्याला बॉल लागेल आणि तो लागला. धाव संख्या दहा फलकरती, 35 धावा नव्हत्या त्या धावा आल्या आता. नाही गम कमलाकर तांडेला मी धन्यवाद देऊ, खूप खूप धन्यवाद. नाही त्या ह्या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा कुणाच्या असू दे, बेतोड्या गावाला यांचा सपोर्ट असतो. नाही त्या खेळ भावनेचा असो, खेळ त्यांचा वेगळा असू दे, पण ते चेंडू गेल्यानंतर देतात. मोठा षटकार आलाय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. आपल्याला मंगेश हा चांगला चेंडू होता. भाऊन स्वतःवरती नाराज होत आहेत की हा चेंडू देखील त्यांना लॉंगॉन सीमारेषा फार ताडायचा होता. टायमिंग आपणबद्दल होत नाही, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पुण्याचा मंगेश गोलंदाजी मार्कवर, तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू लॉफ केला, टायमिंग चांगलं होतं का पाहिजे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद फक्त आपण ऑन दी अप खेळले होते असे. नवीन बॅटर आता कोण येतो पाहायचंय. सूरज नाराज होतोय. नवीन बॅटर कोण येतो पाहायचं आता. गणेश पाटील. ना ड्रेस कोड खूप चांगला आहे. वडवली चेंज द गेम, वडवली संघाचा देखील असाच प्रकारचा ड्रेस कोड असतो. सुरेश पाटील. नवीन बॅटर तर कष्टपल्ली खेळाडू गणेश पाटील येतोय. षटक संपलं तर स्ट्राईक विकीकडे असणार. 35 तर झाल्यात. पाहिजे तर अंतिम षटक कोण घेऊन येतोय. चंद्रकांतकडे चेंडू सुपूर्त केलं का पाहिजे. हो चंद्रकांत येतोय. SSC ट्रॉफी ह्याच गोलंदाजाने जिंकून दिली होती. 9 धावेंचं संरक्षण केलं होतं तो गोलंदाज. 35 तर धाव फलकावरती लागल्या आहेत. इथून पाहिजे किती धावा येत आहेत. दुसरी फेरी सुरू झाली. चला टॉससाठी या. देसाई आणि चिकनगरचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. बल तेली काही मॅचेसना लवकर संपल्या, त्यामुळे लवकर आता आपण आजचा दिवस संपेल असं वाटतं. आ चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, झेलची शक्यता आहे. चेंडू नो मॅन लँड सोधी पडलाय. डायरेक्ट हिट देखील केलाय, पण विकी एक्स्ट्रा धाव घेणार नाही असं वाटतं आणि घेत देखील नाहीयेत. त्यांना माहिती आहे मला स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं आहे. पण गणेश पाटील देखील त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे, त्याला देखील स्ट्राईक वरती जाणं. दोन धावा. बघा पुणे त्या बॅटची मागणी केली, जरा लवकर जा सूरज. नाही प्रत्येक खेळाडूंना आता पॅनल्टीला घाबरतो, पंचांची अनुमती मागतो. इकबाल तेली पंचां कोणालाही पॅनल्टी लागता का म्हणे. पॅनल्टी लागल्या त्यांना खऱ्या त्यांना मला समालोचकांना फार दुःख होतं, कारण का आम्हाला वारंवार ती पॅनल्टी सांगावी लागते. धाव संख्या धाव फलकर 37 धावा. पाच चेंडूंचा खेळ बाकी. चंद्रकांत हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पॅरालल स्ट्रोक होता. खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद होतो या वेळेला. बिग विकेट, जी विकेट पाहिजे ती विकेट मिळाली. चंद्रकांतने विकेट मिळवून दिले. आता नवीन बॅटर स्ट्राईकला येईल. पहिल्या षटकात धावा आल्या आपण बघितलं तर इकबाल तेली आम्हाला माहिती आहे. 5 दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 14 आल्या. तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 16. म्हणजे दोन षटकात आपण जर विचार केला तर 30 धावा आल्या. आणि आता हा षटक चांगला आहे. नवीन बॅटर मंगेश येतोय. न विकीचा फटकाच चांगला होता, पॅरल स्ट्रोक होता. पण क्षेत्ररक्षक आहेत तिथे, सूरज आहेत, सुरेश आहेत. त्यांनी खूप चांगले आपण आता झेल पकडलाय. नाही सुरेश एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॅटर आहे, अष्टपैलू खेळाडू. सुरेशला पाहिलं ना असं वाटत नाही की कानाचा 40+ झाल्यात ते. किती स्लिम बॉडी आहे बघा ना. नाही दशरथ पाटील असते तर काहीतरी वेगळे बोलले असते. कैलासचा देखील फिटनेस खूप चांगला आहे. मंगेश पवार आपण पाहू शकता. बालकृष्णाची देखील चांगली फिटनेस आहे. चंद्रकांत हा चेंडू फ्लिक केला, बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. पंचांचा इशारा काय येतो पाहिजे या वेळेला.
बैटर बाजे अच्छा वाटत नहीं कि तिथे खेळाडू आहे इथून दिसतच नहीं तो खेळाडू हॅट्रिक है हॅट्रिक उंबरठ्यावरती आहे पैठणी मिळू शकते आणि कोणता खेळाडू पैठणीचा मानकरी ठरतोय ना खेळाडूपेक्षा ना जास्ती उत्सुकता काना साळुंकेला लागली नाही काना साळुंके मला वाटतं चंद्रकांताजी सौभाग्य होती तुम्हाला देऊन देणार नाही जर मिळाली तर बहीण आहे काय पण ते एक बहिणी आपण पहिले तर मिस्टरांनी दिली आणि भावाने दिली एक वेगळं नातं असतं मिस्टरांनी दिलेलं जवळचे असतं भावाने दिलेलं लांबचं असतं असू दे मिळू द्या मला वाटतं पैठणी जेल कोणी पकडलं कानादा मंगेश पवार ऑन हॅट्रिक पचता गणेश शेलार आलाय दोन गणेश गणेश पाटील गणेश शेलार हॅट्रिकचा चेंडू आहे आणि आपण होतो विकेट हॅट्रिकसाठी हा चेंडू या वेळेला ऑन साइडला आपण बोलले तर पंच नऊ ची खूण करतायत नऊच आहे चेंडू म्हणजे एकूण तीन धावा येणार चेंडू फ्रीट चाळीस धावा एकूण चाळीस झाले आहेत फ्रीटचा चेंडू आहे गणेश पायच काय करतो इथून मोठा फटका मारावाच लागणार आहे शेवटचे तीन चेंडू बाकी आहे हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय क्षेत्ररक्षक आहे चूक झाली चुकीचं रूपांतर धावेमध्ये होतंय धावा किती आहेत रमेश सांगतायत की चौकार आहे नवरा साळुंके बघा किती नाराज होतात कारण त्यांना माहिती झेल सुटलाय चौकार गेलाय कारण ज्या धावा करायच्या आहेत कारण खांबालपाडा संघाचे देखील गोलंदाजी खूप चांगली आहे आता दोन चेंडूचा खेळ बाकी आहे 44 झालाय फायटिंग स्कोर झालाय आता गणेश बघा उपयुक्त चौकार मारतोय चेंडू उंच गेलाय झेलची शक्यता आहे सुरेश आहे चूक होणार नाहीये बॅटर बाद अंतिम चेंडू नाही गणेशने आपलं काम केलंय पण चौकार मारलाय चौकार चला टॉससाठी या चिकनगर 40+ आणि देसाई 40+ महत्वपूर्ण मॅच असणार दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच नाही कॅच जर पकडले असते ना अरे हॅट्रिकची चान्स झाली असते सुरेश जबरदस्त तीन झेल पकडल्यात सुनील सुनील चौधरी नाही गणेशचा चेंडू ना भरपूर उंच गेला फटका चांगला होता गणेशचा स्वतःवरती नाराज होता पण भरपूर उंच गेला लांबी मात्र कमी प्राप्त झाली 44 धावा चला टॉस साठी या चिकनगर 40+ आणि आपण बेतर देसाई 40+ टॉस साठी यायचंय किसन म्हात्रे संघनायक नरेंद्र पाटील किसन आलेत नरेंद्र या शपलून ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती होते धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता ज्यावेळेला 44 आणि 45 धावांचं लक्ष असणारे जय गणेश विष्णू स्पोर्ट्स परी 11 नावाली 40+ संघासमोर तर नावालीचं आपण आता परी म्हणजे तर आपण बघते संदीप पाटील समाजसेवक त्यांच्या कन्येचं नाव आहे कनादा आणि तेच या संघाला नेहमी पुरस्कृत करतात चला टॉससाठी या नरेंद्र इनिंग ब्रेक मामे टॉस करणार भरपूर एक्स्ट्रा धावा देखील आल्या झेल सुटले गेले तसं रूपांतर धावेंमध्ये झालं आताच नरेंद्र चला जरा लवकर कदाचित नितीन आपला आवाज त्यांच्यापर्यंत जातोय की नाही माहिती नाहीये पण या लवकर 44 झाल्यात 45 लक्ष आहे पुन्हा एकदा विनंती करतोय चिकनगर 40+ संघाच्या संघाने टॉस साठी या ना आपल्या डाव्या बाजूला देखील खेळाडू आहेत तर मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डे आमच्या साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे धन्यवाद शिवाजी मात्रेंच्या शिवास्ते मी टॉस करणार गोरख आपलं पारितोषिक घेऊन जा नाही नितीन पारितोषिक घ्यायलाच भीती वाटते आली गोरख गोरख शेठ आपले पारितोषिक घेऊन जा आपण सर्वात वाली आपला पारितोषिक गोरख शेठचा आपण घेऊन जा
चिखलगढ़ 40 प्लस संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये। पंचेचाळीस टार्गेट या मॅच मध्ये येते जय गणेश विष्णु स्पोर्ट परी इलेवन नाबाली नाबाली संघ तुम्ही पाहत आहे। पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे। पुढच्या मॅच मध्ये आई गावदेवी रुद्र इलेवन चिकनगर 40 प्लस संघ टॉस विन आहे आणि बघायचे नरेंद्र काय निर्णय घेत आहेत पुढच्या मॅचमध्ये। गोलंदाजी तर मी बॅटिंग करावी लागेल देसाई संघाला पुढच्या मॅचमध्ये। पंचेचाळीस धावन आमचे मित्र राजेश कांबळे यांचं आगमन झालं। राजेश कांबळे या स्वागत आहे आपलं बेतोडे गावचे। राजेश कांबळे यांचं आगमन झालंय। विक्रम येतात पहिले षटक घेऊन पंचेचाळीस धावा चेस करायच्या आहेत। एका साईडने स्पर्धा खेळली होते व्हाईट जर्सी मध्ये तुम्ही पाहतात स्वर्गीय शिवाई दादा शेलार व स्वर्गीय जनमामा सावंगे यांच्या नावाने संघ पाहतात कंबालपाडा 40 प्लस ओळव्या मॅचच्या दिशेने पंचेचाळीस चं टार्गेट कंपल्सरी चेस। पहिला चेंडू ब्लॉकलचा वापर केला होता विक्रम शेलारने। विक्रम शेलार ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेले नाव आहे। शहरीमध्ये ऋषी इलेवन काटे संघासाठी खेळतात। एस एस सी डोंबिवली हाही संघ आहे साई शेलार यांचा तिथेही त्यांची वर्णी लागते। त्यांना माहिती माझं षटक या मॅचमध्ये महत्वाचं आहे कारण विकेट घ्याव्या लागतील मला। हाही चेंडू चांगला आहे नाही फिल्डिंग चांगली आहे कारण चेंडूने बाउन्स घेतला होता इथे फिल्डरची चुकी नाही आहे। हे क्रीडांगण असं बऱ्याच वेळा असं वाटतं फिल्डरकडनं चूक झाली फिल्डरकडनं चूक झाली मात्र कधी कधी चेंडू बाउन्स होतं। विकी गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओवर द विकेट लो फुल टॉस बॉल होता फक्त दिशा दिली लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चार धावांसाठी चौकार। चंद्रकांत पाटील मधून नितास स्मृती लकी पुरस्कर्ते काकासनचे आणि छुपे रुस्तम पुरस्कर्ते चेंडू भरपूर लांब गेला होता मला वाटतं त्यामुळे थोडासा वेळ लागलाय। पाच धावात आपण कधी लागलेत यानंतर अजून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल चिकनगर आणि देसाई 40 प्लस। लेक्स्टमच्या बाहेर होता कैलासपूरजी सरांचा वाईटचा इशारा आलाय एक सिंगल मिळाली धावसंख्या सहा 40।
चेंडू कार्पेट जे सायने खेळतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संतोष सावी तिथे दोन मिळणार आहेत कारण की भरपूर डीप बंद ते धावत आलेत दोन ने धावसंख्या पुढे सरकेल धापलका धावा लागले त्या आठ हाय चेंडू वाइड आहे लेग स्टंपच्या बाहेर इथे चेंडू रनआउटचा धोका आहे आणि फलंदाज रनआउट दिलीप आपण पाहिलं तर कैलास मुकादम इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत पहिले यश मिळाले मैदानाच्या आतमध्ये खंबालपाडा टीमला टार्गेट धावपळका धाव आपण बघितलं तर पहिलीच धाव घेताना रनआउटच्या सुरुवात बाद थ्रो फेकी चांगली होती विकेटचं करेक्शन चांगलं होतं विक्रम विक्रमचा हा चेंडू तुम्ही पाहता उंच गेलाय झेलची शक्यता आहे मात्र मिडाव आपला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तीन पूर्ण झाल्या चौथीचा कॉल दिलाय दिलीपने चार पूर्ण झाल्यात कारण कैलास मुरजी यांचा कुठे इशारा आला नाही त्यामुळे चार धावा पूर्ण होतील धावा झाल्यात ते तेरा अजूनही 32 करायचे त्या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे तिसरा रिव्ह्यू घेतले चेक करूया आपण अच्छा ना आपण बघायचंय डाऊट आहे मनामध्ये त्यामुळे आपण चेक करूया रनआउट आणि बीमरसाठी एक एक रिव्ह्यू आहे सॉफ्ट सिग्नल काय घ्यायला सर नॉट आउट सॉफ्ट सिग्नल नॉट आउटच आहे सर हरकत नाही मनामध्ये शंका होती तिचं विवरण करणं गरजेचं आहे तीस धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सूरज चौधरीने पहिल्या मॅच मध्ये 7 धावांचं षटकार टाकलं होतं इथे बघायचं तर या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील फटका फसलाय सूरज चौधरी ने महत्वाची विकेट घेतली आहे नवनाथ बॅक टू द पॅवेलियन श्याम मात्रे आपण पाहतोय गंगाराम मुंडे कृष्णा मडवी
चर्चा करता है गंगाराम मुंडे सुद्धा आहेत. इथेही फटका चांगला आहे. बॅटिंग करण्यात आले सुरेश पाटील आणि त्याच्या बॅट बंद आलाय षटकार. 26 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. नवनाथ संघामध्ये चेंडू शिल्लक आहे ते 16 चेंडू 26 धावा करायच्या नावाली संघाला. 16 चेंडू आणि 26 धावा. चेंडू 26 षटकार आलाय. फुल टॉस होता, रिव्हर्सचा वापर केलाय, क्षेत्रक्षेत्र कोणी नाहीये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघा आमचे स्वयंसेवक आयोजक त्यांचं कौतुक व्हायला. बघा काही मिनिटातच काही सेकंदातच बाहू पडलेले चेंडू मैदानात आलाय. श्याम म्हात्रे तिथे बघा. गाऊदेवी साऊंड सर्व्हिस आगासन खूप चांगला आवाज. 22 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथेही चेंडू उंच गेलाय, मात्र मंगेशचा जजमेंट चांगला होता, मात्र थोडासा खाली राहिला चेंडू. 2 धावा मिळाल्यात. आता चेंडू शिल्लक आहे 14 धावा करायचे आहेत 20. 25 धावा झालेले आहेत. मॅच देसाई 40+ विरुद्ध चिकनगर 40+. धनेश पाटील यांनी चांगली बॅटिंग केली मागच्याही मॅच मध्ये. खतरनाक बॅट्समन राम पाटील यांचे बंधुराज. इथे एक धाव पूर्ण होईल का आणि एक धाव वेगाने पूर्ण केले 22 स्वरूपात. युट्यूबच्या माध्यमातून राम पाटील सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले. त्यांनी देसाई 40+ संघाला शुभेच्छा दिल्या आहेत पुढच्या मॅचसाठी. 13 बॉलमध्ये 19 रन या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. जय गणेश विष्णू स्फोट परी 11 नाबाली संघाला या मॅचमध्ये. इथे फिल्डिंग खराब आहे, फिल्डिंग खराब. धावा 2 मिळतील. गोलंदाजी चांगली होते, मात्र फिल्डरची 7 मिळत नाही. संतोष सावी येत आहे, चेंडू उचलतील, फेकी करतील. 2 धावा मिळाल्या आहेत. दोन धावा घेतल्यात. पाणी हवंय का कैलास सर? 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. पाणी ना तुम्ही जाताय का? नाही आहेत आमचे, चला स्वयंसेवक आहेत जायचे. 12 नको आहे ना, नको सांगितले. चला दिलीप दादानी, दिलीप पाटील ना, त्यामुळे त्यांना जास्त ताण लागत नाही. त्यांना ताण फक्त धावांची. 12 बॉल 17 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि आता संतोष साळवी बघायचं येत आहेत की राजेश चौधरी येत आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जिंकला तर तिसऱ्या फेरीमध्ये आज जर तुम्ही क्वालिफाय झाला सेमीफायनल मध्ये, उद्या 3 वाजता इथे उपस्थित राहावं लागेल सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी. उद्या एकंदरीत आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. संतोष सावी आलेत. 12 बॉल 17 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. सॅकेटला आपण पाहतोय सुरेश पाटील, भरपूर रेग्युलर क्रिकेट सुद्धा सुरेश खेळलेले आहेत. नाही आता 40+ खेळत आहेत. रेग्युलर मधनं ते 40+ मध्ये आहेत. रेग्युलरला भरपूर मोठं योगदान दिलं सुरेशने, फिल्डिंग असो बॅटिंग असो. उद्या पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वॉकलंड 40+ विरुद्ध संदर्भ 40+. 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. उद्या 7 सामने आहेत.
पहिला चेंडू चांगला होता संतो साळवीचा, नॉट बॉल जिथे समाप्त होईल। दुसरी मॅच असदे विरुद्ध खार्डी 40+, तुम्हाला 10 वाजता रिपोर्टिंग करायचंय। तिसरी मॅच बेतोडे 40+ विरुद्ध शिलगाव, तुम्हाला 11 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। चौथी मॅच पिसिवली विरुद्ध नागाव 40+, तुम्हाला 12 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे। 28 संघांनी उद्या वेळेवर उपस्थित राहायचे, कोणत्या प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल। सुपचल्ला जवाब फटकाय, मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने आलेत। रमेश मात्र अजूनही पाहतायत, चेक करतायत। तीन धावा पूर्ण झाल्यात, कारण रमेश मात्र यांचं बघा अचूक लक्ष आहे। स्वयंसेवक सुद्धा आपले दिले, तीन धावसंख्या पुढे सरकली। 14 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत। 10 चेंडू 14 धावा। हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत, गॅप भरपूर मोठी आहे। प्रयत्न चांगले केले होते, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। फिल्डिंग खराब आहे खंबालपाडा 40+ ची, त्यामुळे धावा मिळत आहेत 4। नाही नवला साळुंके यांच्याही संघाने फिल्डिंग खराबच केली, नावाली संघाने, आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा तेच चित्र, म्हणजे ज्या धावा गेल्या होत्या त्या आता मिळत आहेत मोफत मध्ये। फक्त 10 रन्स आता या मॅचमध्ये करायचे आहेत। 9 चेंडूचा खेळ शिल्लक, मॅच सोपी केली दिलीप पाटील यांनी। जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली या संघासाठी। फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, तुमच्याकडे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी असून फायदा नाहीये। पुढची मॅच आई गाऊ देवी रुद्र 11 चिकनगर आणि देसाई 40+, पुढची मॅच आपण पाहतोय। टॉस सुद्धा झालाय, चिकनगरने टॉस जिंकलाय। रमेश केरे बघा सातत्याने पुरस्कार, आणि ज्यावेळी विक्रम मामांशी आम्ही चर्चा केली त्यांनी आम्ही ज्यावेळी अंडरम क्रिकेटला सुरुवात केली तेव्हापासून रमेश केरे आमची एंट्री भरतात, क्या बात आहे, म्हणजे खूप जुने पॅकर्स आहेत। इथेही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावांसाठी चौकार। आता फक्त या मॅचमध्ये 6 धावा विजयापासून दूर आहे तो जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली संघ। फक्त 6 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत, म्हणजे जुने पॅकर्स मध्ये यादीमध्ये नक्कीच रमेश केरे साहेबांचं नाव येईल। खरं अंडरम क्रिकेट अंडरमध्ये चॅलेंज संघ आपण पाहिला, विक्रम भोईर भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे अंडरम क्रिकेटमध्ये सुद्धा। अन्नू भोईर असतील, भरपूर खेळाडू दिलेत चिकनगरने सुद्धा, 40+ असो रेग्युलर असो अंडरम असेल, अंडरम मध्ये सुद्धा भरपूर प्रसिद्धी कल्याणला। फुल टॉस, मॅच फिनिश, दिलीप पाटीलच्या शैलीमध्ये मॅच फिनिश केले भाऊ। एक षटक राखूनच हा सामना जिंकलाय। आमचे मित्र पप्पू पाटील सुद्धा आलेत अंतर्निचे, त्यांचे हार्दिक स्वागत। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण बघूया कोण आहे। सामने जिंकलेत जय